झटका बसलेला होता। काही वेळापूर्वी उल्हास पवार यांनी या संदर्भातली प्रतिक्रिया व्यक्त केली, पाहूया। आम्ही सायंकाळी नेहमी बसतो काही मित्र, तिथे गिरीशचा निरोप आला की दादाला बोलवून घ्या, म्हणजे मला बोलवून घ्या म्हणाले, गप्पा मारायच्यात, मी तिथे येतो। तर मी म्हणलं अरे त्याला कसं येता येईल, आता या परिस्थितीमध्ये कसं येता येईल। पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, ते सगळं मोठं सिलेंडर वगैरे घेऊन, त्याच्याबरोबर दोन माणसं घेऊन तो तिथे आला आणि आमच्याशी अर्धा तास बोलला, तुम्हाला अर्धा तास अत्यंत मनमोकळेपणाने बोलला।